नमस्कार आज आपण वेटलॉस स्पेशल सॅलड बघणार आहोत इथे मी साधारण शंभर ग्रॅम एवढं पनीर अशा प्रकारे स्लाईस करून घेतलेलं आहे आता आपण यावर थोडेसे चिली फ्लेक्स स्प्रिंकल करणार आहोत यावर आपण थोडेसे ऑरगॅनोसुद्धा घालणार आहोत आता आपण यावर चबीप्रमाणे थोडंसं किंचित असं मीठ घातलेलं आहे थोडासा आपण यामध्ये चाट मसाला घालणार आहोत व एकदम थोडंसं आपण यावर मिरची पावडर घालणार आहोत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाव चमचा एवढं तूप घातलेलं आहे आता आपण हे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित लावून घेणार आहोत आपल्याला हे सर्व मसाले पनीरला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व पनीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व यानंतर आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे मी एक ग्रिल पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावर आपल्याला एक पाच ते सहा मिनटं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पनीर व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपण या मसाल्यामध्ये तूप घातलं होतं त्यामुळे इथे मी तेल किंवा तूप वापरलेले नाही तुम्ही ते बटरसुद्धा वापरू शकता एका बाजूने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपलं पनीर रोस्ट झालेलं आहे आता आपण पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं हे छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत या पनीरची चव अतिशय अप्रतिम लागते आता इथे मी एका काकडीचे स्लाईस ॲड केलेले आहेत व यामध्ये आपण फाईन असा चॉप करून घेतलेला कांदा घालणार आहोत यावर आपण पुन्हा एकदा मसाले घालूयात थोडेसे चिली फ्लेक्स ऑरगॅनो चाट मसाला मीठ आपण घालणार आहोत चाट मसाला आणि मीठ तसेच तुम्ही इथे मिरेपूडसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो वापरायचे नसतील तर तुम्ही इथे मिरेपूडसुद्धा वापरू शकता बारीक चिरून घेतलेली इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी दोन ते तीन मोठे चमचे दही घेतलेलं आहे दही घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रससुद्धा घालू शकता परंतु एकदा अशा प्रकारे सलाड नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व अशाच प्रकारच्या भरपूर वेट लॉसच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही वेट लॉस रेसिपीज या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता धन्यवाद